सांगलीतील एकाच कुटुंबात झालेल्या तिहेरी हत्येकांच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आई वडील आणि बहिणीच्या हत्येप्रकरणी 58 वर्षीय मुलावर संशय व्यक्त केला जात आहे. मालमत्तेच्या वादातून हत्याकांड घडल्याचा अंदाज आहे. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाइव, सांगली. देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाइव वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राइब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाइव अपडेट्सची निगडीत.